मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्याजवळ एका केमिकल टँकरला भीषण आग लागल्याची दुर्घटना मंगळवारी घडली या दुर्घटनेत तीन जण दगावल्याची भीती वर्तविण्यात येत आहे एक्सप्रेस वेवर पुलावर एक केमिकल टँकर भरदा वेगामुळे पलटी झाला आणि त्यानं पेट घेतला मात्र पलटी झाल्यामुळे त्यातलं केमिकल पुलाखालच्या रस्त्यावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर पडलं तसंच काही वाहनांवरही सांडलं ज्यामुळे पुलाखालील वाहनांनी पेट घेतला दरम्यान आग लागल्यावर दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती त्यानंतर पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक हळूहळू सोडण्यास सुरुवात झाली मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र अजून बंदच आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील टँकरला लागलेल्या आगीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला आहे ते ट्वीट मध्ये म्हणाले की मुंबई पुणे महामार्गावर झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या घटनेत तीन जण जखमी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांना लवकर आराम पडावा अशी मी ईश्वर प्रार्थना करतो राज्य पोलीस दल महामार्ग पोलीस आय शिवाजी अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आली आहे एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे केमिकल घेऊन भरदा वेगाने निघालेल्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला त्यामुळे टँकर स्लीप झाला या अपघाताने टँकर रस्त्यावर आडवा झाला मग त्यातील केमिकल रस्त्यावर पसरले खालून जाणाऱ्या मार्गावर हा केमिकल पसरले त्यानंतर टँकरला आग लागली खालील मार्गावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर हे केमिकल पडले आणि तेही आगीत होरपळले या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे